सबस्क्राइब करें। जय भारत, मी रोशनी, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सामाजिक घडामोडी। 2014 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार आलं तेव्हापासून महाराष्ट्रातली जनता ही सामाजिक असुरक्षितेच्या भावनेखाली जगत आहे। आणि त्याचबरोबर रामदासजी आठवले सामाजिक न्यायमंत्री, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, हे सुद्धा आता निवडणुकीच्या तोंडावर अस्वस्थ असताना दिसतात आपल्याला। त्यांची अस्वस्थता पाहता पुण्यातील कार्यकर्त्यांनी त्यांना बीजेपीने दिलेल्या वागणुकीच्या विरोधात ते पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेला आहे। आता आमच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मातंग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हनुमंतरावजी साठे आमच्यासोबत आहेत। साठे साहेब, काय सांगाल तुम्ही? आपण म्हणल्याप्रमाणे माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता गेले 30-32 वर्ष आंबेडकर चळवळीचं प्रामाणिकपणाने काम करतोय, आणि जो समाजाला बाबासाहेब माहीत नाही, जे बी म्हणायचं माहीत नाही, या मातंग समाजाला आंबेडकरी चळवळीकडे आणण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून झालं। 2004 नंतर ह्या कामाला प्रचंड मोठं वेग आला। रिपब्लिकन पक्षामध्येच मातंग समाजाचं संघटन असणारं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी नावाचं संघटन तयार झालं, आणि याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली की रिपब्लिकन पक्ष महाराचा आणि नवबौद्धांचाच आहे हा जो समज आहे तो कमी कमी व्हायला लागला। रिपब्लिकन बरोबर मातंग नाव आल्यामुळं राज्यामध्ये मातंग समाजाची प्रचंड मोठी आपलं महाराष्ट्रामध्ये आपलं खूप काम आहे। आपण खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे मातंग समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये दोघांना एक करण्यासाठी, परंतु आता नेमका राजीनामा देण्याचं काय कारण आहे? हेच मी पूर्वपीठिका आपल्याला सांगत होतो की राजीनामा देण्याच्या पाठीमागे हीच भूमिका आहे की माझ्यासारखा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता ज्याला जनाधार आहे, मातंग समाज त्याच्याबरोबर आहे, हा जर आंबेडकर विचाराने प्रेरित होऊन राज्यात नवबौद्धांची बौद्धांची असलेली संख्या साधारण 1 कोटीच्या आसपास आहे, मातंग समाजाची लोकसंख्या 90 लाखाच्या आसपास आहे, आणि दोन्ही समाज जर सत्तेच्या माध्यमातून एकत्रित आले आणि सामाजिक परिवर्तनाबरोबर राजकीय परिवर्तन जर झालं तर हा प्रस्थापित व्यवस्थेला धोका आहे। ह्याचा धोका ओळखून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केवळ बौद्ध मातंग एकत्र येऊ नये म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अण्णाभाऊ साठे महामंडळ न देण्याचं कटकारस्थान केलेले आहे। आपण आता अण्णाभाऊ साठे महामंडळ हे अध्यक्षपदाची तुमची फार जोरदार चर्चा होती त्या काळामध्ये, अद्याप आपल्याला काही मंडळावर घेतलेलं नाही, परंतु आपण आता रामदास आठवले यांना बीजेपीने जी वागणूक दिली ते कारण पुरं करून आपण राजीनामा देत आहेत, बरं, राजीनामा दिल्याच्यानंतर आपली पुढची काय वाटचाल असणार आहे? या संदर्भामध्ये एक नक्की आहे की भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्याचं काम राजकीय व्यवस्था म्हणून आठवले साहेबाच्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। भविष्यामध्ये जर आम्ही तुम्हाला सत्तेत बसवत असेल, नेत्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत राज्यातले त्यांनाही सत्तेतले सन्मानपूर्वक पदं मिळत नसतील, तर ज्यांच्या जीवावर तुम्हाला सत्ता मिळावली ही सत्ता घालवण्यासाठी निश्चितपणाने आमच्या सर्व सहकार्याला, माझ्या समाजाच्या सर्व कार्यकर्त्याला राज्यातल्या विश्वासात घेऊन 10 एप्रिलच्या आत मी माझा निर्णय जाहीर करणार आहे। आपण आता बघितलं की तुम्ही म्हणालात की मातंग आणि बौद्ध हे जे तुम्ही गणित सांगितलं ते गणित फार मोठं आहे, पण आता हे निवडणुकीच्या तोंडावरती एक प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी निर्माण केलेली आहे आणि आपणही बीजेपीला हरवण्यासाठीच राजीनामा दिलेला आहे, काय आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये किंवा त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करताय? नाही, माझ्या कार्यकर्त्याशी बोलल्याशिवाय मी हा निर्णय घेऊ शकत नाही। उद्या जर तुम्ही आता बीजेपीवर प्रेशर आणलेला आहे राजीनामा देऊन, आणि उद्या जर आठवले साहेबांना त्यांनी एक जागा दिली तर काय तुम्ही राजीनामा वापस घेणार आहात? प्रश्न रामदास आठवले साहेबांच्या एका जागेचा नाही साहेब। रामदास आठवले हे आमचे नेते आहेत, आजही आहेत उद्याही आहेत। रामदास आठवलेंच्या खांद्याला खांदा लावून जे राज्यामध्ये हजारो कार्यकर्ते काम करतात आणि ज्या कार्यकर्त्यामध्ये सामाजिक दृष्टी आहे अशा किमान महाराष्ट्रातल्या या सत्तेमध्ये 200 ते 300 कार्यकर्त्याची जर वर्णी लागली तर आठवले साहेबांची लागलेली वर्णी फलदायी ठरेल, अन्यथा आठवले साहेबाला एकट्याला उमेदवारी देऊन जो प्रक्षोप समाजामध्ये आज निर्माण होतो आहे, दलितामध्ये निर्माण होतो आहे, तो थांबणार नाही। आपण 2019 अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग बांधवांना काय संदेश द्याल? राज्यातील माझ्या समाज बांधवांना माझी नम्र विनंती आहे
राजकारण, राजसत्ता, राजकारण ह्या गोष्टी होणार आहेत, परंतु आत्तापर्यंत मातंग समाजामध्ये जे आश्रित राजकारण करण्यात आलेलं आहे, आश्रित राजकारण तोडून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरचं स्वाभिमानी राजकारण मातंग समाजाने आत्मसात केल्याशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही. त्यातल्या बी जे पी सरकारला केवळ मित्र संपूर्ण सर्व जनताचं नव्हे, विरोधी पक्षच नव्हे, तर आता त्यांचे मित्रपक्षसुद्धा कंटाळलेले दिसतात. आज पुण्यामध्ये रामदास आठवले यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि रामदास आठवले यांच्यावर जो बी जे पीने अन्याय केलेला आहे त्याच्या विरोधात हा राजीनामा दिलेला आहे. आता आमच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत संगीता अशोक आठवले, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्या परिस्थितीवर? जयभीम, रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या विचारधारेवरती आधारित असणारा पक्ष. आठवले साहेबांनी राजकीय सत्तांतर करण्यासाठी या देशातल्या बुद्धिजीवी वर्गांचा मत आजमावून, कार्यकर्त्यांच्या सामान्य भीमसैनिकांचं मत आजमावून, प्रवाहाच्या विरोधात ज्या भाजप सरकारचं आरएसएसच्या विचारसरणीवर चालणाऱ्या भाजप सरकारच्या युतीचं एक आगळा वेगळा प्रयोग केला आणि त्या प्रयोगाचा परिणाम देशात आणि राज्यात एक हाती सत्ता भाजपला येत असताना रिपब्लिकन पक्ष रामदास जी आठवले साहेब यांच्या माध्यमातून देशामध्ये सत्ता हस्तगत करत असताना आठवले साहेब आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरण्याचं राजकारण या देशात होत असताना रिपब्लिकन पक्षाची बांधिलकी म्हणून, बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आहे. ज्या ज्या पक्षानं चळवळीला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला, गृहीत धरण्याचा प्रयत्न केला, त्यांना आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली असेल, मग ते शिर्डीचा पराभव असेल किंवा आमचा आमच्या निवासस्थानामधलं सामान काढलेलं बाहेर करणारे लोक असतील, यांना सत्तेपासून बाहेर ठेवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आणि म्हणून हे आव्हान करतो आहे रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरणाऱ्या माणसांना, त्या पक्षाला त्यांचा जाहीर निषेध करत असताना रिपब्लिकन पक्षाचे जवळजवळ 55 ते 52 आसपास आमच्या विविध आघाड्या आहेत. या आघाड्याच्या माध्यमातून आठवले साहेबांवरील अन्याय, रिपब्लिकन पक्षाची होणारी फरफट हे थांबवण्यासाठी आम्ही त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत राजीनामा देण्याचा आम्ही मानस केलेला आहे. येत्या 8 दिवसांमध्ये आम्ही रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे सर्व आघाडीचे पदाधिकारी जाऊन आम्ही अधिकृत राजीनामा देणार आहोत आणि या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जातीयतेने पछाडलेले आणि आम्हाला गृहीत धरणारं सरकार यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी गेली मागील 4.5 वर्षे हे सगळं सहन केलेलं आहे आणि आत्ता आपण बी जे पीच्या विरोधात खंबीरपणे उभे राहणार आहात. महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी निर्माण झालेली आहे. काँग्रेसचा तर तुम्ही अनुभव घेतलेलाच आहे, साहेबांना पंढरपूरमधून त्यांनी निवडणुकीला उभं टाकलं आणि पाडलं, असे हे अनुभव तुम्हाला आल्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा तुमच्या पुढे पर्याय आहे काय सांगाल तुम्ही? रामदास आठवले एक असं व्यक्तिमत्व आहे शून्यातनं विश्व उभा करणारं, कसलं राजकीय, सामाजिक, आर्थिक कसलंही पाठबळ नसताना स्वकर्तृत्वावरती राजकीय सत्तेपर्यंत पोहोचणारे, रिपब्लिकन पक्षाच्या पाळेमुळे 34 राज्यांमध्ये पोहोचवणारे आणि देशाच्या बाहेर बौद्ध तत्वप्रणालीसाठी भारतीय बौद्ध धम्म उपासक म्हणून किंवा भारतीय प्रतिनिधी म्हणून जाणारे आणि आज राजकीय पटलावरती रामदास आठवले आंबेडकरी चळवळीचा एकमेव नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. आम्ही कर्तृत्वावर विश्वास ठेवतो, त्यामुळे जे पर्याय आहेत त्या पर्याय आठवले साहेब आमचे नेते कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. फक्त आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही सामूहिकरित्या राजीनामा देत आहोत. तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे, निवडणूक जवळ आलेली आहे. 8 दिवसांमध्ये आम्ही सर्व आघाड्या एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊ, त्यावेळी ठरवण्यात येईल. आपण पश्चिम महाराष्ट्राच्या महिलाच्या अध्यक्ष आहात, महिला आघाडीच्या, तर या महिला नेतृत्व करत असताना तुम्ही महिलांना काय संदेश द्याल, काय आव्हान कराल 2019 अनुषंगाने? पक्षाची बांधिलकी जोपासत असताना गटातटाचं राजकारण करून, कोणी दिशाहीन माहिती देऊन,
आठवले साहेबांच्या विरोधातलं कसलंही कटकारस्थान हे नाही आहे. आठवले साहेबांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हक्काच्या न्यायाचा लढा लढण्यासाठी आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत. तरी सर्व महिलांना सांगण्या एवढंच अपेक्षा बाळगते की रिपब्लिकन पक्ष आणि आठवले साहेबांच्या पाठीशी आपण सदैव पाठीशी उभे राहूया आणि प्रसंगी त्यांना ससे होलपट करून किंवा त्या आपली चळवळ बोथट करून पाहणाऱ्या सरकारला त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपण पक्षाच्या बाहेर पडून रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी म्हणून भाजपला त्यांची जागा दाखवण्यास आपण सज्ज होऊया. जागृती न्यूजला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेलवाला आयकॉन दबायला विसरू नका.